नमस्कार। प्रथमतः उद्या होणाऱ्या डॉक्टर्स डे निमित्त आपल्या सर्व डॉक्टरांना डॉक्टर डेच्या शुभेच्छा। आपल्या सर्वांना या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, मागील 1 ते 1.5 वर्षापासून आपण कोरोना महामारीचा सामना करत आहोत। मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पहिली लाट आली, त्यानंतर एप्रिलमध्ये दुसरी लाट आली। आपण सर्वांनीच अविरत डॉक्टर मंडळी, पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांनी मिळून या प्रसंगाचा अतिशय जिकरीने आणि जोखमीने सामना केला। या सर्वांमध्ये पुणे महानगरपालिका तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे आपण याचा निश्चित सामना करू शकलो। तसेच यानंतरही कोरोनाची तिसरी लाट येणार का, डेल्टा डेल्टा प्लस म्हणजे काय आहे, सर्वात जास्त लहान मुलांना ते बाधित होणार आहे का, याच्या लक्षणांमध्ये आणि उपचार पद्धतीमध्ये काही बदल झाला आहे का, परत त्याची लक्षणं कितपत तीव्र स्वरूपाची ही तिसरी लाट असणार आहे, असे असंख्य प्रश्न आपल्या मनाला भेडसावत आहेत। आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण पुणे महानगरपालिका Zone 3 डॉक्टर्स यांच्या माध्यमातून या वेबिनारचे आयोजन केलेलं आहे। तसेच यामध्ये प्रामुख्याने उपस्थित असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये डॉक्टर विजय वारद जे बालरोग तज्ज्ञ आहेत, ॲलर्जी स्पेशलिस्ट आहेत, तसेच ते इंटरनॅशनल स्पीकर आहेत जे आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। तसेच यामध्ये आणखीन डॉक्टर अरुंधती पवार मॅडम आहेत, ज्या डिरेक्टर ऑफ ऑपरेशन्स भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन ऑफिस ऑफ हेल्थ सायन्सेस, ऑल्सो सी इज अ डिरेक्टर ऑफ डेप्युटी मेडिकल डायरेक्टर ऑफ भारती हॉस्पिटल पुणे, याही देखील आपल्याला या ठिकाणी मॅडम मार्गदर्शन करणार आहेत। तसेच रिस्पेक्टेड डॉक्टर दीपक पखाले सर हे पुणे महानगरपालिका Zone 3 झोनल मेडिकल ऑफिसर आहेत। सरांनी यापूर्वी देखील आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य या कोरोना महामारीत केलेलं आहे, या ठिकाणी आज सरांचं देखील आपल्याला मार्गदर्शन आहे। त्यानंतर डॉक्टर विद्या नागमोडे मॅडम ऑर्ड मेडिकल ऑफिसर आहेत धनगवडी सहकार नगर, यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होईल। तसेच या कार्यक्रमाचे सर्वतोपरी नियोजन करणारे आपणा सर्वांना कोरोना महामारीच्या कार्यात अविरत काम करणारे आणि सतत अपडेट देणारे कोरोनाच्या कार्यकर्ते असे आदरणीय डॉक्टर राजेंद्र जगताप सर, जे सोसायटी ऑफ इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ऑफ महाराष्ट्राचे प्रेसिडेंट आहेत। तर या सर्वांचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहेत। आपल्या ज्या काही शंका वगैरे आहेत त्या सर्व निरसनी तज्ज्ञ मंडळी निश्चितच करतील। तर मी प्रामुख्याने सुरुवातीला डॉक्टर पखले सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कोरोना महामारीची जी तिसरी लाट आहे त्याविषयी मार्गदर्शन करावे। आजचं जे आपण अरेंज केलेलं आहे, आज थर्ड वेव्ह साठी प्रिपेअरनेस असा एक प्रोग्राम आणि तसंच एक सगळ्यांची परत एकदा सगळ्यांचं एक संभाषण व्हावं किंवा सगळ्यांची एक परत एकदा आपण मागं जसं प्लॅन केलं होतं तसं एक काहीतरी प्लॅन करावं म्हणून आपल्या राजेंद्र जगताप सर एक त्यांची सारखी तळमळ आणि तडफड चालू असते की काही ना काही चालू ठेवावं, याचा आपल्याला नक्कीच सर्व डॉक्टरांना तसंच पुणे महानगरपालिकेला आणि या कोविडमध्ये बाहेर पडण्याचे नक्कीच उपयोग होतोच आहे। या वेबिनार साठी सगळे उपस्थित असलेले डॉक्टर जगताप सर, दरक सर, नंतर वरद सर असतील, आज आपल्याला ते लेक्चर देणार आहेत, लवंगे सर असतील, पवार मॅडम आहेत। सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार म्हणजे ज्यांनी पहिल्या दिवसापासून पहिली लाट असो दुसरी लाट असो सर्व डॉक्टरांनी सर्व हॉस्पिटल जे छोटे असतील जीपी असतील हॉस्पिटलचे डॉक्टर असतील सगळ्यांनी आपल्याला एकमेकाला आपण मदत करून हा सेकंड जी वेव आली होती तिला आपण पूर्णपणे नाहीसे केले, जवळजवळ जमा झालेला आहे। याच्यासाठी मी सर्वांचे पहिले आभार मानतो सर्व डॉक्टरांचे, अशीच आमच्या पुढे पुणे महानगरपालिकेला अशीच मदत करत राहा म्हणजे आपल्याला या पुढे येणाऱ्या थर्ड वेव साठी जे काही मदत लागणार आहे किंवा तयारी करायची आहे ती करता येईल। आता आपण मागच्या सेकंड वेव मध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकलो आहोत सगळेजण, सगळ्या डॉक्टरांना पण माहिती आहे, सगळे सगळ्यांनी अनुभव घेतलेले आहेत। पहिल्या वेव मधला अनुभव आणि दुसऱ्या वेव मधला अनुभव खूप वेगवेगळा आहे। तर पहिल्या मी सांगू इच्छितो की आपण ह्या सेकंड वेव मध्ये एक तर लॉकडाऊन ओपन झाला असेल त्याच्यामुळे लाट वाढली असेल किंवा सोशल डिस्टन्स असेल किंवा एनी हाऊ जी सेकंड लाट आली होती त्याच्यामध्ये प्राथमिकपणे आपला सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम आला होता तो ऑक्सिजनचा। सगळ्या डॉक्टरांना माहिती आहे की आपण ऑक्सिजनचा आपल्याला किती सिलेंडरसाठी इकडे पळावं तिकडे पळावं लागत होतं। प्रत्येक डॉक्टरना ह्याच्यामधनं गेलेला आहे त्यांना प्रत्येक डॉक्टरला की आता कळलंय की आपल्याला ऑक्सिजन आपण पहिल्या वेव मध्ये एवढा कधीच प्रॉब्लेम झाला नव्हता पण आता त्याच्यावर विचार करण्याची वेळ आली की आपल्याला तो ऑक्सिजन किती वापरायचा आहे कसा द्यायचा आहे त्याचं वेस्टेज कसं नको व्हायला
गव्हर्नमेंटने कसं त्याचं गुगल शीट तयार करून त्याच्या ती माहिती मागवली गेली, का मागवली, आपण कुठेतरी ह्याच्या माग असं आपल्या डोक्यात असेल की बाबा एखादा एक साधं उदाहरण देतो की ऑक्सिजन लावलाय आणि आपण एखाद्या पेशंटला ऑक्सिजन मोटर चालू असताना समजा जर त्याला टॉयलेटला जायचंय किंवा अजून कुठे जायचंय त्यांनी काढून ठेवला तर तो वेस्टेज मध्ये जातो. असे बारीक बारीक भरपूर गोष्टी असतील जे आपण ऑक्सिजन फ्लो मीटर असतो तो कधी कधी चालू असतो तो जास्त फिरवला असतो. असं वेस्टेजच्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनची किंमत थोडक्यात आपल्याला कळाली की त्याचं किती व्हॅल्यू आहे. तर ही गोष्ट आपण प्रामुख्याने आपण ह्याच्यातून एक शिकलो. दुसरं गोष्ट आपण रेमडेसिवीर साठी खूप इंजेक्शन साठी खूप फिरलो तर त्याचा यूज जो आहे तो एक ऑथेंटिक लेवलला यूज व्हायला पाहिजे. आपण सगळं ज्ञानी आहात, आपल्याला क्लिनिकल नॉलेज वगैरे सर्व आहे माझ्यापेक्षा जास्त असेल, पण यावेळेस आपल्याला नक्कीच कळालं की रेमडेसिवीरचं व्हॅल्यू किती आहे, किती लोकांना कसं द्यायचं आहे आणि ते मिळवण्यासाठी किती आपल्याला परिश्रम करावं लागले हे पण एक गोष्ट कळाली. त्याच्याबरोबर एक म्युकर मायकोसिसचं एक नवीनच एक आपल्याला आपल्या समोर एक हे उभा राहिलं होतं, आता एक प्रॉब्लेम होता तो. तर त्याच्यामध्ये पण मला असं म्हणावंसं वाटतं की म्युकर मायकोसिस होण्यामागचं कारण किती आहे. आपण जर कारण बघितलं तर की परत आपण कुठेतरी तेव्हा ऑक्सिजन ओटू पेशंटच्या ह्याच्यापर्यंत येऊन थांबतो की त्याला ज्यावेळेस ओटू दिला होता त्याने तो बरोबर घेतला होता का, तो ओटू ते साफ केलं होतं का, ते स्वच्छ होतं का, ते फ्लोमीटर मधलं पाणी किंवा याच्यात पाणी तरी स्वच्छ केलं होतं का, ते बदललं होतं का, व्हेंटिलेटर तुम्ही कसं वापरलं होतं, त्यात काय होतं का, त्यात काय प्रॉब्लेम झाला होता का, अशा बारीक बारीक बऱ्याच गोष्टी की ज्याच्यामुळं पोस्ट कोविड मध्ये आपल्याला म्युकर मायकोसिसचं प्रमाण जास्त प्रमाण आढळलं होतं. तर आता ही पण आपल्याला एक विचार करायला एक हे आलेलं आहे की आपण ह्या गोष्टीचा विचार करायला हवा आणि त्याचा उपयोग आपण थर्ड वेव्ह मध्ये करायला हवा. त्याच्यामध्ये अजून एक सांगायचं म्हणजे जे इसेन्शियल ड्रग्स आहेत जे खरंच सेकंड वेव्ह मध्ये आपल्याला देणं गरजेचं होतं की जे देऊ शकतो आपण जे द्यायला हवे याच्याबद्दल पण सर्वांनी एक विचार करायला पाहिजे की आता आपल्याला एक लाईन ऑफ ट्रीटमेंट एक बऱ्याच लोकांना कळली असेल की कुठून सुरुवात करायची आणि कुठं स्टॉप व्हायचं याचा पण एक विचार करायला हवा. यासोबतच एक आयसीयू मॅनेजमेंटचं पण एक त्याच्यावर आपण एक स्टडी करायला हवा की आयसीयू मॅनेजमेंट कशी हवी, कारण सेकंड वेव्ह मध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपला आयसीयू आणि ओटू पेशंटचा झालेला आहे. आपल्याला जास्त प्रॉब्लेम होम आयसोलेशनचा आला नाही पण कदाचित त्यांनी थर्ड वेव्ह येण्यामध्ये किंवा आपल्या सेकंड वेव्ह मध्ये पेशंट वाढण्याचं कारण कदाचित होम आयसोलेशन सुद्धा असू शकतं. कारण होम आयसोलेशन करून पेशंटनी तर किती ते ऍक्सेप्ट करणं, घरात थांबणं, त्याचे रुल्स रेग्युलेशन पाळणं हे किती घेतलंय, किती त्यांनी त्याचे नियम पाळले याच्यावर अवलंबून आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला ना तर थर्ड वेव्ह मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून साध्या गोष्टी तर आहेच थर्ड वेव्ह मध्ये आपल्याला जर टाळायची असेल तर मास्क वापरणं आहे, सोशल डिस्टन्स ठेवणं, या तर साध्या साध्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबरच अर्ली डिटेक्शन होणं, ओपीडी मध्ये पेशंट तपासल्यानंतर त्याचं अर्ली डिटेक्शन होणं, हॉस्पिटलमध्ये होणं, त्याची प्रॉपर टेस्ट होणं, स्वॅब टेस्ट होणं, स्वॅबला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर आपल्याला व्हायला पाहिजे. आता असं थोडक्यात एक सांगण्यात आलं की बाबा लहान मुलांना जास्त बाधित होऊ शकते तर त्याबाबत त्यांच्यासाठी पण एक चांगला एक विचार किंवा त्यांचं व्हॅक्सिनेशन जे रुटीन असू द्या, रुटीन व्हॅक्सिनेशन त्यांचं कम्प्लीट झालंय का, हे सगळ्या जनरल प्रॅक्टिस किंवा फेडरेशनने बघितलं पाहिजे की व्हॅक्सिनेशन हे त्यांचं कम्प्लीट झालंय का, त्याचा एक प्रोग्राम त्यांनी राबवून ते कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे त्यांनी. नंतर आपलं जे एक सांगायचं होतं की जे आता आपले कोविड साठी आपण हॉस्पिटल वगैरे चालू केले होते, कोविड केअर सेंटर असतील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असेल, यावेळेस अशी कंडिशन होती की जवळजवळ प्रत्येक हॉस्पिटलला कोविड पेशंट ठेवण्यापर्यंत ऍडमिट करण्यापर्यंत कंपल्सरी इतकी वेळ आली होती. तर ती वेळ आताही येऊ शकते असं नाही, पण त्याच्यासाठी आपण आता तयारी आहोत का, त्यावेळेस आपण सेकंड वेव्हला जे काय आपण अनुभवलं की आता जागाच नाही चला आता करा ऍडमिट असं नको, आता आपली फुल तयारी पाहिजे की बाबा आता कुठला जरी पेशंट आला कसला जरी आला तरी मी त्याला प्राथमिक उपचार देऊन सगळं व्यवस्थित सेटल करून मग वाटलंच तर ऍडमिट करेल नाही तर मग त्याला रेफर करेल. या बाबतीतलं पण आपलं थोडस विचार आपल्याला आता करायला हवा. आणि हॉस्पिटलचं याच्या पुढे जर कोणाला हॉस्पिटलमध्ये थर्ड वेव्ह साठी जर कोणाला इंटरेस्ट असेल, ज्यांना कोणाला चालू करायची इच्छा असेल किंवा आम्ही त्यात मदत करतो, आमचं हॉस्पिटल तुम्ही थर्ड वेव्हमध्ये तुम्ही घेऊ शकता असं काही असेल तर त्यांनी नक्कीच मला असे प्रपोजल किंवा असं सांगावं की सर आम्ही तयार आहोत थर्ड वेव्ह साठी वगैरे.
अशा गोष्टीने आपल्याला थर्ड वेव्ह साठी प्रिपेअरनेस करायचा आहे. महानगरपालिकेकडून जेवढं आपल्याला मदत करायची किंवा काही अजून आवश्यकता भासल्यास कॅम्प घेणं, स्वॅब टेस्ट करणं वगैरे जे काही प्रोग्राम असतील ते आपण करूच. तसे जर तुमचे जे त्यातनं काही जर इनपुट्स वगैरे काय असेल तर ते पण आपण शेअर करू, त्याच्यावर पण विचार करू. दुसरी गोष्ट सांगण्यासारखं म्हणजे मला की आता आपले धनकवडीचे वॉर्ड मेडिकल जे ऑफिसर होते डॉक्टर विद्या नागपुडे मॅडम, त्यांचं नुकतंच प्रमोशन झालंय. ते आता क्लास वन ऑफिसर झालं, त्यांची ट्रान्सफर झाली कमलानगर हॉस्पिटलला. तर त्यांच्या जागी डॉक्टर संदीप परदेशी म्हणून आलेले आहेत. त्यांचा नंबर पण वाटलं तर शेअर करतो ग्रुपवर वगैरे. आणि काय असं आपण त्यांच्याशी किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवून आपण याचा पुढचा जो आता आपल्याला पुढे प्रवास करायचा थोडक्यात तो आपण चालू ठेवूया. याच्या बाबतीत जर कोणाच्या काही जर शंका किंवा काय असतील, कोणाचं काही सांगायचं असेल तर आपण नक्कीच भेटू किंवा मला फोन करून सांगितलं तरी चालेल. उद्या आपला डॉक्टर्स डे आहे, त्यामुळे माझ्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू पकाले सर. डॉक्टर विजय वारद सर विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावे. थँक्यू पकाले सर. गुड इव्हनिंग जगताप सर, पवार मॅडम, राज फॉर अ काइंड इंट्रोडक्शन. ऍक्च्युली जसं आता पकाले सरांनी सांगितलं की प्रिपरेशन इज ऑलवेज बेटर दॅन द कॉम्प्लिकेशन्स. आपण जर बघितलं तर फर्स्ट वेव्ह सुद्धा जेव्हा चायनामध्ये इटलीमध्ये आली होती आणि त्यावेळेस आपल्या इथे सुद्धा बाहेरून येणारे जे लोक आहेत ते अवॉइड करत होते आणि इव्हन अशा काही केसेस आले की ज्याच्यामध्ये त्यांनी एरोप्लेनमध्ये सुद्धा आधीच पॅरासिटामॉल टॅबलेट्स वगैरे खाल्ल्या होत्या की फ्युअर टेम्परेचर मोजलं जाऊ नये एअरपोर्टवरती. तर त्यामुळे ते सोशल रेस्पॉन्सिबिलिटी नसल्यामुळे ह्या गोष्टी होत. मग आपल्यापर्यंत पण हा आजार कधी पोहोचला आणि कधी वाढत गेला, मग जसं सुरुवातीला आपण काय म्हणालो की आपल्या इथलं जो काही एन्व्हायरमेंट आहे इमिडिएट ट्रॉपिकल कंट्री आपल्याकडे वाढणार नाही, पण तसं काही नाही. आता नाव इट हॅज बिकम अ इव्हन एन्डेमिक म्हणायलाही हरकत नाही. डॉक्टर गंगाखेडकर पासून ते टुडे ओनली 3 hours फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आमच्या आय ए पी बरोबर वन वर्कशॉप वॉज देअर, आय वॉज जस्ट अटेंडिंग टिल नाव. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा असं बघण्यात आलंय की याचे जे नवीन नवीन स्ट्रेन्स तयार होत आहेत आणि ज्या पद्धतीने हा व्हायरस हे करतोय, तर कुठल्याही फ्लू सारखं फ्लूमध्ये सुद्धा दरवर्षी बदल होतात. इव्हन आता क्वाड्रू फ्लू म्हणून वॅक्सिन जे आलेले आहे त्याच्यामध्ये आधी आपण 3 देत होतो, आता त्याचा 4th डोस ऍड केलेला आहे. तर सेम वे कोविड सुद्धा एक प्रकारचा हा असा व्हायरस आहे. दॅट्स वाय WHO सिन्स बिगिनिंग ओनली इज वॉर्निंग. आणि त्यामुळे त्याला सिरियसली ज्या कंट्रीजनी घेतलेलं आहे तिथे असा प्रसार एवढा वाढला नाही आणि तिथे एवढे डेथ रेट किंवा कॉम्प्लिकेशन्स नाही झाले. त्यामध्ये मग सिंगापूर असेल, जपान असेल, मंगोलिया सारखा एवढा छोटासा देश असेल, पीपल वी आर प्रिपेअर्ड. आणि त्यामुळे तर तसं आपल्याला आता थर्ड वेव्ह जर आली उद्या, नाही आली तर दॅट इज ऑलवेज बेटर, फारच चांगली गोष्ट आहे. नाही आली तर सगळ्यांसाठीच चांगलं आहे. परंतु सपोज इट कम्स देन इट विल बी अ शुड नॉट बी अ प्रॉब्लेम लाईक अ सेकंड वेव्ह मध्ये, जसं हॅवॉक झालं सगळीकडे आणि मग बेड शोधत बसण्यापासून ऑक्सिजनपासून ते मेडिसिन शॉर्टेज हे सगळे प्रॉब्लेम. कारण आपलं बल्कमध्ये आपलं पॉप्युलेशन जर बघितलं इंडिया विच इज नाऊ सेकंड मोस्ट पॉप्युलर कंट्री इन द वर्ल्ड, तर या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याकडे इट इज अ प्रॉब्लेम. आणि त्याच्यामुळे जे बेसिक जे पहिल्यापासून आपल्याकडे सोशल वॅक्सिन्स आपण जे म्हणतो, हँड वॉशिंग, मास्क यूज, फिजिकल डिस्टन्सिंग, हे प्रॅक्टिकली अजूनही होत नाही आहे. वेन वी सी प्रॅक्टिकली नो बडी इज फॉलोईंग दॅट. इव्हन आता सेकंड वेव्हमध्ये स्लम्समध्ये एवढा इफेक्ट झाला नव्हता, त्यामुळं स्लमची लोक तर आता सध्या फारच बिंदास्त आहेत. मी जाता येता पाहत असतो इथे माझ्या आजूबाजूला, तर नो बडी इज फॉलोईंग द थिंग्स. तर हे जे आहे ते दॅट इज नॉट गुड साईन. तेव्हा ऍज अ प्रॅक्टिशनर्स आपला सगळ्यांचा रोल फार महत्वाचा आहे की लोकांना वारंवार जसं एखादी ऍडव्हर्टाईज दाखवली जाते किंवा हे, तसंच आपल्याला सुद्धा रिपीटेडली या गोष्टी परत परत सांगणे, वेगवेगळ्या स्वरूपातून पोस्टर्स लावण्यापासून ते लोकांमध्ये हे करण्यासाठी. कारण आताच लोक बरी जण काय म्हणतात की आपल्याकडे थर्ड येईल की नाही, एक असा क्लास आहे की जो जास्त काळजी घेतो आणि बराच क्लास असा आहे की जो म्हणतो की लहान मुलांना काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे किंवा बरेच जण याच्यातून वाचतात. त्यामुळं बिंदास असणारा पण क्लास फार मोठा आहे आपल्याकडे आणि त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली हे करणं आवश्यक आहे. इव्हन सायंटिफिकली बघितलं तर 15 जुलैला एक पेपर पब्लिश झालेला आहे, त्याच्यामध्ये हाऊ द केसेस आर फॉलोईंग. तर मार्चमध्ये जर आपण बघितलं, मे मध्ये जो पीक आला होता नंतर स्लोली इट हॅज गॉन डाऊन, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की देन इन अगेन सप्टेंबर इट मे पीक इट अप.
आणि नोव्हेंबर किंवा जानेवारीपर्यंत इट कॅन कम डाऊन. त्यामुळे दीज आर ऑल पॉस्च्युलेशन्स. नाही, ॲज अ सेट थर्ड वेव्ह शुड नॉट कम, पण आल्यानंतर दिस कॅन बी अ प्रॉब्लेम. कारण अजूनही किती दिवसापासून आपण बघतोय पुण्यामध्ये सुद्धा 298, त्याच्या 250 याच्या खाली केसेस नाही गेलेले आहेत. म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट कुठेतरी चालूच आहे. दॅट इज कॉल्ड हा जो प्लाटू असतो खालचा हा आपल्याला दिसतोय, तर तो पूर्ण खाली टच नाही झालेला. अँड देन अगेन सम ऑफ द थिंग्स, जसं स्ट्रेंथ जर बदलली आणि आपल्याकडलं पॉप्युलेशन जसं मी म्हणालो त्याप्रमाणे, सो इट इज बिकॉज ऑफ द म्युटंट स्ट्रेन. आणि हे जे आहे ते जी काही प्रिव्हियस इन्फेक्शन म्हणा किंवा वॅक्सिन्स जे घेतली जातात त्याला सुद्धा एस्केप करतील का. इव्हन प्रोफेसर राजेश रंजन आणि महेंद्र वर्माने सुद्धा म्हणलेलं आहे की सप्टेंबरमध्ये हा जो पीक ऑक्टोबरमध्ये यावर्षी येऊ शकतो. कारण काही देशामध्ये थर्ड आणि फोर्थ वेव्ह सुद्धा येऊन गेलेली आहे, म्हणून दिल्लीला फोर्थ वेव्ह येऊन गेलेली आहे. त्यामुळे या याच्यामध्ये जे काही पाहण्यात आलेलं आहे की मोर सिव्हिअर आणि अफेक्टेड ड्युरिंग द अँटिसिपेटेड थर्ड वेव्ह. इव्हन आपण काही डॉक्टर्समध्ये बघितलेलं आहे की त्यांनी दोन्ही वॅक्सिन्स घेऊन सुद्धा दे सखम टू द कोमॉर्बिड कंडिशन्स. त्यामुळे या लोकांमध्ये म्युटेशन्स, आता आपण जे डेल्टा डेल्टा प्लस बोलत आहोत, तर या सगळ्या म्युटेशन्स जर काही होत गेली, अजून नवीन कुठला म्युटेशन, वी डोंट नो व्हॉट विल हॅपन, नंतर काय होणार आहे. मी जसं म्हणालो की एनडेबीसीटी जर राहिली याची, तर मे बी 1-2 वर्ष नाही 5 वर्ष पण पुढे जाऊ शकतो. जसं डॉक्टर गंगाखेडकर ऑलवेज सेज, मध्ये त्यांनी पेडियाट्रिशियन्सला आणि ऑप्थॉल्मॉलॉजिस्टला सुद्धा लेक्चर घेतला होता, आय अटेंडेड दॅट. तर त्यांचं म्हणणं आहे की हा एंडेमिक पण राहू शकतो आणि त्यामुळे नवीन नवीन स्ट्रेन्स जर परत आली तर देन इट विल बी अ प्रॉब्लेम. सो अगेन वी हॅव टू बी प्रिपेअर्ड अँड या याच्यामध्ये वी हॅव टू कंट्रोल द ट्रान्समिशन. आणि ही व्हायरल म्युटेशन्स कशामुळे होतात, तर हे एरर पॉन रेप्लिकेशन जे असते याच्यामध्ये, कारण ही आर एन ए व्हायरसेस आहेत. आता आपण जर प्रॅक्टिकली सुद्धा ॲज अ प्रॅक्टिशनर्स आपण बघितलं तर एच आय व्ही मध्ये आज इतक्या वर्षापासून प्रयत्न चालू आहेत, इट इज ऑल्सो वन ऑफ द एम आर एन ए व्हायरस, आणि त्याचा वॅक्सिन बनवण्याचा प्रयत्न चालू आहे, बट दे आर अनेबल टू डू दॅट. कारण त्याच्यामध्ये इट इज बिकमिंग रेजिस्टंट टू द, आणि त्याचे जेवढे अँटीबॉडीज तयार होत आहेत ते होत नाही आहेत. तर सेम वे वी आर सो लकी की ॲटलीस्ट 1 वर्षामध्ये आपल्याला आज वॅक्सिन मिळालेलं आहे, थँक्स टू द ऑल जे काही याच्यामध्ये ॲडव्हान्सेस होत आहेत. आणि त्या ह्याच्यामुळे तरीसुद्धा अगेन त्याची इम्युनिटी किती मिळेल, हां डेफिनेटली द सिव्हिरिटी विल बी लेसर इन टू द पॉप्युलेशन जे वॅक्सिन्स घेतील त्यांना, परंतु होणारच नाही असं नाही आहे. दे कॅन बी द कॅरियर्स ऑल्सो, आणि सेकंडरी इन्फेक्शन्समुळे अजून प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो दीज मोस्ट ऑफ द म्युटेशन्स हॅव अ सिग्निफिकंट इफेक्ट्स ऑन द व्हायरस रॅदर म्युटेशन्स अँड डिसेबल्स द व्हायरस फ्रॉम द ट्रान्समिटिंग इटसेल्फ. अँड सम म्युटेशन्स गिव्ह अन ॲडव्हान्टेज टू द व्हायरस, आणि त्यामुळे त्याची ॲबिलिटी जी असते म्हणजे परत वाढण्याची आणि इम्युन सिस्टीमला बायपास करण्याची, ती त्याच्यामध्ये वाढ. आणि त्याच्यामध्ये म्युटेशन्समध्ये त्यातले जे काही जेनेटिक फॅक्टर्स असतील काही, तर सबस्टिट्युशन किंवा डिलिशन होत असतं आणि मग त्याला आपली वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली जातात. सो इव्हन यू कॅन बी सरप्राईज की किती डिटेक्टेशन झालेले आहेत. म्हणजे 14 महिन्यामध्ये आपण जर बघितलं 24,300 म्युटेशन्स, 24,300 म्युटेशन्स, 7,000 व्हेरिएशन्स ऑफ द व्हायरस करंटली अंडर सर्क्युलेशन इन इंडिया. इंडियामध्ये दिस इज ऑलरेडी देअर ऑन द इव्हन इफ यू गो ऑन द डब्ल्यूएचओ साईट किंवा याच्यामध्ये. अँड सो दिस डेट ओनली थिंग इज दॅट की सगळेच व्हायरस, जसं आता फ्लू आपण बघतो, तर फ्लूमध्ये सुद्धा मोर दॅन 175 टाईपचे व्हेरिएशन्स आहेत. तर सगळेच हानिकारक नसतात, कारण देर आर ऑलवेज स्टडीज डन. मोस्ट ऑफ द फ्लू व्हायरसेस जे आहेत ते थोडंसं होऊन निघून जातात. सम ऑफ द फ्लू व्हायरसेस जे की मेक अ पेशंट सिरियस ऍडमिशन्स करत असतात, म्हणून मग जेव्हा वॅक्सिन घेताना त्या वॅक्सिनमध्ये त्या प्रकारची जी सिरियस होऊ नये म्हणून तो व्हायरस ऍड केलेला असतो. सो दॅट व्हॉट हॅपन्स की मेन उद्देश वॅक्सिनेशनचा हा आहे की सिरियस पेशंट होऊ नये आणि ऍडमिशन्सचं प्रमाण कमी होऊन पेशंट किंवा नॉर्मल जे छोटे मोठे जे व्हेरियंट्स असतील त्याचं नॅचरल इम्युनिटी तयार होऊन हार्ड इम्युनिटी पण कम्युनिटीमध्ये मिळण्यासाठी. जसं आपण बीसीजी वॅक्सिन देतो तर 0 to 85% प्रोटेक्शन आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला 0 पण मिळू शकतं, एखाद्याला 85%, पण 100% ट्युबरक्युलोसिस होणार नाही असं नाही आहे. तर सेम वे त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन चांगल्या पद्धतीने चालू आहे आपल्याकडे, लोकांनी जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. परंतु वॅक्सिनेशन घेतलं म्हणजे त्याला व्हायरस होणार नाही ही चुकीची समजूत आहे लोकांमध्ये. जसं तर परवाच माझ्याकडे एक पेशंट आला होता, 25 दिवसापूर्वी त्याने घेतलं होतं वॅक्सिन, आणि त्यांनी स्वतःहूनच HRCT केला होता, PCR टेस्ट केली होती अँड PCR वॉज निगेटिव्ह. पण HRCT मध्ये टिपिकल स्कोअर वॉज देअर आणि प्लुरल इफ्युजन पासून त्याच्या पेरिकार्डियल हे आणि प्लस जे ग्राउंड ग्लास अपिअरन्स, इट वॉज मोस्टली कोविड. परंतु ओव्हर स्मार्ट असल्यामुळं देवर सेईंग की
वैक्सीन मुळे झालं का, म्हणजे ही जे मिसकनसेप्शन्स लोकांमध्ये आहेत त्या सुद्धा आपल्याला काढल्या पाहिजेत. आणि ऍज अ डॉक्टर म्हणून आपला याच्यामध्ये फार महत्वाचा रोल आहे की आपण लोकांना प्रॉपर गाईड करून याच्यातल्या ज्या मिसकनसेप्शन्स, आता उलट इन्फॉर्मेशन इतकी झालेली आहे फेसबुक व्हॉट्सअप या युनिव्हर्सिटीजमुळे की लोकांमध्ये फार गैरसमजुते आलेले आहेत. म्हणजे 14 महिन्यापूर्वी वेगळ्या गैरसमजुते होत्या म्हणजे इम्युनिटी रिलेटेड. आता लोकांना हे कळू लागले की नाही ह्याचा जास्त काही होणार नाही लहान मुलांना किंवा हे, त्यामुळे बरीच यंग पॉप्युलेशन किंवा हे बिंदास झालं. तर सेकंड वेव्ह मध्ये यंग पॉप्युलेशनला इन्फ्लमेटरी सिंड्रोम झाला आणि आता लहान मुलांमध्ये मिसी MIS मल्टिपल इन्व्हॉल्वमेंट ऑफ द ऑर्गन्स सिंड्रोम इन चिल्ड्रन्स हा आता काही पेशंट्समध्ये दिसतोय आम्हाला. हा त्याचं प्रमाण एवढं नाही वाढलं सेकंड वेव्ह मध्ये, पण फर्स्ट वेव्ह पेक्षा जास्त केसेस सापडले होते. अँड मे बी वी आर अवेअर नाव आणि त्यामुळे आपण पिकअप करत होतो. फर्स्ट वेव्ह मध्ये एखाद्याच आपल्याला काही केसेस सापडले नसतील त्याला दुसरं काही नाव दिलं गेलं असेल किंवा असंही होऊ शकतं. तसं आपण लहान असताना इफ एनिथिंग युज टू बी रॉंग तर लोक कुठेतरी भानामती किंवा भूत असं समजायचे. नाव वी आर ॲटलीस्ट डायग्नोजिंग इज अ हार्ट अटॅक. तसं 14 महिन्यापूर्वीची कंडिशन आणि आताच्या याच्यामध्ये ॲटलीस्ट वी आर पिकिंग अप दीज केसेस याला कोविडमुळे. कारण माझ्याकडे सुद्धा आता मी काही पेशंट घेतो ॲज अन ॲलर्जिस्ट म्हणून मी बघतो ना, तर माझ्याकडे आर्टिकेरिया म्हणून बरेच पेशंट्स आहेत किंवा पोट दुखतंय म्हणून बऱ्याच वेळेस, आणि वेन वी टेस्ट देम दे आर कमिंग ॲज अ कोविड पॉझिटिव्ह. तर ह्या गोष्टी आणि पोस्ट इन्फ्लमेटरी सिंड्रोम नॉट ओनली चिल्ड्रन्स तर ॲडल्ट्समध्ये सुद्धा याचे बरेच कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हे जे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट्समध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये याची ट्रान्समिसिबिलिटी जास्त आहे. केस फेटॅलिटी जी आहे ते एवढी नाही आहे पण ट्रान्समिसिबिलिटी, आणि मी जसं म्हणालो की आपलं पॉप्युलेशन इतकं जास्त आहे की त्यामुळे आपल्या इथं जेव्हा जास्त लोकांना इन्फेक्शन होईल तर त्यामधली काही पर्सेंटेजमध्ये जरी ॲडमिट झाली, जसं चिल्ड्रनमध्ये 1-2% असेल, मोठ्या माणसामध्ये समजा 5% लोक सिरियस होत असतील, तरी ते प्रमाण फार मोठं होतं. आणि आपल्याकडली जी हेल्थ सिस्टीम बघितली आहे, आपल्याकडले मेडिकल कॉलेजेसवर कितीतरी वर्षापासून तेवढेच आहेत, तर ते फार वाढ नाही झालेली. उलट प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा वर्कलोड घेत आहेत आणि दे आर ऑफरिंग द सर्व्हिसेस. तर ह्या सर्व गोष्टी जर बघितल्या आपण तर आपली हेल्थ सिस्टीम आणि ह्या सर्व गोष्टीमुळे वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि एक्सप्लोजन ऑफ द केसेस जे होऊन जी सिम्टम्स जी बदलत चाललेली आहे त्याच्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल इश्यूज, जसं काल पण एक 8-9 वर्षाची मुलगी माझ्याकडे आणली होती, एका डॉक्टरांचीच पत्नी होती, तर तिला जे आहे ते पेन ॲबडॉमन ओमिटिंग ही तिची पहिली सायन्स होती. अजूनही तिचं पेन कमी होत नव्हतं, नॉसिया वॉज सिग्निफिकंट, लॉस ऑफ ॲपिटाईट. मग डिहायड्रेशनमुळे अजून कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, इलेक्ट्रॉलाइट इम्बॅलन्स होऊ शकतं, काही मुलांमध्ये मायोकार्डियल इन्व्हॉल्वमेंट दिसते, परत इलेक्ट्रॉलाइट इम्बॅलन्स झालं तर त्यांनी ठिकाणी कॉज अ प्रॉब्लेम. त्यामुळं हायड्रेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लोकांना अजूनही कोविड पॉझिटिव्हिटी हे जर ॲक्सेप्टन्स नाही आहे, जसं त्या फॅमिलीला सुद्धा मी जेव्हा सांगत होतो की कोविड टेस्ट करूया तर दे वर रिलक्टंट. इव्हन काही दिवसापूर्वीच, 15-20 दिवसापूर्वी कोथरूडलाच माझे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांचा यंग मुलगा 6 वर्षाचा, त्याला पॉझिटिव्ह आला तो फिवर वॉज देअर 2-3 डेज. त्यांनी मला फोन केला की आम्ही पेडियाट्रिशियनला दाखवलं पण फिवर कमी होत नाही, काय करावं. मी म्हणलं कोविड टेस्ट केली का? नाही, त्यांनी सांगितलं होतं पण आम्ही नाही केली. तर मी म्हणलं का नाही केली? तर नाही, कुठं बाहेरच जात नाही. तर वी हॅव टू काउन्सिल टू द पेशंट्स की नाऊ इट हॅज बिकम ऑलरेडी एअरबॉर्न. जसं मी मागच्या एका लेक्चरमध्ये दाखवलं होतं की देर आर स्टडीज डन की दिस व्हायरसेस आर अटॅचिंग टू द पोलन्स परागकणांशी आणि दे आर ट्रॅव्हलिंग किलोमीटर्स अवे, दॅट्स वाय नाऊ इट इज बिकम एअरबॉर्न. त्यामुळे जे जस्ट 2 गज की दूरीच नाही आहे तर ते तर हे इंटेन्सिटी जास्त राहू नये एकमेकाला मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणून आपल्याला मास्क वापरणं वगैरे गरजेचं आहे. तर नाऊ इट हॅज बिकम एव्हरीवेअर, त्यामुळे कुठेही कोणालाही होऊ शकतो. सो सस्पिशन ऑफ दिस पेशंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा इव्हन हिअरिंग लॉस, टिनिटस, इयर प्रॉब्लेम्स कितीतरी पेशंट्सला दिसत आहेत पोस्ट इन्फेक्शन गँग्रीनपासून ब्लड क्लॉटिंग हिमॅटॉलॉजिकल. सो याच्यामध्ये इट्स नॉट अ इम्युनिटी तर हायपर इन्फ्लमेशन, हिमोकॉग्युलेशन डिफेक्ट्स आणि डिसरेग्युलेशन ऑफ द इम्युन सिस्टीम या गोष्टी या व्हायरसने होत आहेत, जसं मागच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं. त्यामुळे प्रॉपर हिस्ट्री इन टू द पेशंट, इट मे नॉट बी सिग्निफिकंट ॲज अ कॉन्टॅक्ट फोटो क्लोज असेलच असं नाही आहे, परंतु आपल्याला सस्पिशन राहून हाय सस्पिशननी आपण हे करू शकतो. आणि आता लेटेस्टमध्ये अशी काही कन्सर्न आलेली आहे की mRNA वॅक्सिन्समध्ये मे बी इम्युन एस्केप होण्याचे चान्सेस या थर्ड वेव्हमध्ये होऊ शकतात असं काही जणांचं म्हणणं आहे. डेफिनेटली एवढं आहे की सिव्हिरिटी ऑफ द डिसीज त्या पेशंट्समध्ये कमी होणार आहे, त्यामुळे वॅक्सिनेशन इज ऑलवेज बेटर. परंतु काही पेशंट्समध्ये दिस डेल्टा किंवा डेल्टा प्लस व्हेरियंट कॅन एस्केप द त्याची जी म्हणजे
आपण जसं म्हणतो ना एखादं वॅक्सिन घेतलं की आपल्याला आजारच व्हायला नाही पाहिजे तसं नाही होणार, तर या लोकांना इन्फेक्शन होऊ शकतं आणि दे कॅन स्प्रेड टू द अदर पीपल. त्यामुळे त्यांनी सुद्धा वॅक्सिन घेतलेल्या लोकांनी सुद्धा तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे. वारंवार पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पासून गव्हर्नमेंट सांगतात की मास्क आणि ह्या ज्या सोशल वॅक्सिन्स आपण त्याला म्हणू, ह्या ज्या तीन गोष्टी मी सांगितल्या होत्या, मास्क, सेफ डिस्टन्स आणि हँड सॅनिटायझेशन, ते आपल्याला विसरायला नाही पाहिजे. आणि वी हॅव टू रिमाइंड द पीपल रिपीटेडली, ते फार महत्वाचं आहे. इव्हन आता डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये त्याला नाव हे प्लस का दिलेलं आहे, कारण इट इज नॉट मच डिफरंट दॅन द ओरिजिनल डेल्टा असं बघण्यात आलेलं आहे. त्यामुळे इव्हन हा जो एवढा डेंजरस आहे का, तर डेल्टा एवढाच त्याचे हे राहणार आहे पोटन्सी किंवा हे, त्यामुळे ट्रान्समिसिबिलिटी इज मोर, तेच आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याकडे वॅक्सिनेशन पूर्ण व्हायला बराच वेळ लागणार आहे, अजूनही बऱ्याच जणांचा रिलक्टन्स आहे, म्हणजे बरेच जण वॅक्सिन पण घ्यायला तयार नाहीत, आणि तो सुद्धा एक मेजर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अवेअरनेस लोकांमधल्या मिसकन्सेप्शन्स नाव, इव्हन आता आपण सांगतोय की प्रेग्नंट लेडीजला सुद्धा देऊ शकतात, ब्रेस्ट फिडिंग मदरला देऊ शकतात, इट इज व्हेरी सेफ. आता पुढे काय त्याचे साईड इफेक्ट्स किंवा काय छोटे मोठे असतील, दॅट्स अ डिफरंट पार्ट. पण ऍट प्रेझेंट आवर रोल इज टू कंट्रोल द डिसीज फास्टर, लवकरात लवकर याची सिव्हिरिटी कमी करून हा जो आजार आहे जास्तीत जास्त कंट्रोल करणं आवश्यक आहे. कारण ट्रान्समिसिबिलिटी याच्या व्हेरियंट्समध्ये जास्त वाढत चाललेली आहे, आणि हे जर नाही झालं तर नवीन व्हेरियंट्स तयार झाली तर देन अगेन द वॅक्सिन प्रॉब्लेम कॅन बी देअर. त्यामुळे आता सध्या आपला ऍज अ प्रॅक्टिशनर्स आपला रोल असा आहे की जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनसाठी प्रमोट करून त्यांच्या ज्या ह्या मिसकन्सेप्शन्स आहेत, एव्हरी बडी कॅन हॅव द वॅक्सिन, आणि त्यामुळे फक्त काही थोडंफार प्रिपेअर्ड असून कुठल्या सिव्हिअर अक्यूट इन्फेक्शन असेल किंवा ज्या गाईडलाईन्स दिलेले आहेत की सिव्हिअर इम्युनोसप्रेशन पेशंट असतील, कॅन्सर असेल एखाद्याला, सिव्हिअर काही ब्लड ट्रान्सफ्युजन रिपीटेडली, स्टेरॉइड्स फार दिवसापासून चालू असतील, किंवा एखाद्याला फारच सिव्हिअर अलर्जी असेल, तर त्या पेशंटला त्या एक्सपर्ट्सच्या किंवा त्यांच्या नेहमीचे जे फॅमिली फिजिशियन असतील त्याच्या गायडन्स प्रमाणे ही हॅज टू बी प्रिपेअर्ड, आणि त्या सेंटरवरती जाऊन दे हॅव टू इन्फॉर्म अबाउट दोज थिंग्स, आणि काही प्रॉब्लेम आले तर दे कॅन इन्फॉर्म ॲट द सेंटर ॲज वेल ॲज फॅमिली फिजिशियन. तर ह्याच्यामध्ये प्रॅक्टिशनर्सचा आपला सगळ्यांचा रोल फार महत्वाचा आहे, आणि ॲज अ सोसायटी म्हणून याच्यामध्ये सुद्धा जी काही लोक असतील, दोज आर इंटरेस्टेड इन एज्युकेटिंग टू द पीपल, सर ह्या सगळ्यांचाच कम्युनिटीचा याच्यामध्ये फार महत्वाचा रोल आहे. आणि ॲज अ प्रॅक्टिशनर वी हॅव टू गाईड द पीपल रिपीटेडली, परत परत आपल्याला सांगणं फार आवश्यक आहे. कारण जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये मिसइन्फॉर्मेशनसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये लोकांमध्ये गेलेली आहे, तर ती त्यांच्या डोक्यातून काढली पाहिजे. जसं आता मी म्हणालो की ठीक आहे, लहान मुलांना अजूनही जास्त प्रमाणामध्ये हा सिरियस करत नाही आहे, 2-3% ऑफ द चिल्ड्रन्स आर गेटिंग अफेक्टेड विथ द इन्फ्लमेटरी सिंड्रोम मिस, परंतु दे आर अ कॅरियर्स टू द फॅमिलीज. कारण इव्हन मी पाहतो प्रॅक्टिकली सोसायटीजमध्ये वगैरे इतर मुलं एकमेकाशी खेळतायत, मास्क नसतो नीट, तर ते एकमेकाला कॅरी करू शकतात. आता हे जे एक केस मी तुम्हाला सांगितली कोरोनाची, तर काय झालं असेल, ते कुठेतरी कॅज्युअली खाली गेले असतील, कुठं खेळला असेल तो मुलगा, आणि त्याच्यातून ही मस्ट हॅव फ्रॉम द अदर कॅरियर पर्सन, दुसऱ्या मुलाकडून त्याने इन्फेक्शन घेतलं असेल, तर हे आपल्याला नाही करणार. त्यामुळं तेवढंच जसं मोठ्या माणसांना आपण काळजी घ्यायला सांगतो आहोत, तसं सेम वे लहान मुलांना सुद्धा घेतलं पाहिजे. वी हॅव टू ऑक्युपाय देम समवेअर, दुसऱ्या मुलामध्ये मिसळणं, त्यांच्यामध्ये सुद्धा सेफ डिस्टन्स ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. आता चिल्ड्रनमध्ये आता सपोज सम ऑफ द चिल्ड्रन गेट अफेक्टेड, तर त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपल्याला, तर माइल्ड COVID-19 असेल तर कफ असेल त्यांना, किंवा छोटं मोठं काही थ्रोट हे असेल, तर त्यामध्ये सुदिंग काही मेडिसिन्स, कफ रिमेडीज सेफर वन, म्हणजे हायर डोस ऑफ डेक्स्ट्रोमेथॉर्फन किंवा क्लॉरफेनम एलिएट, ही फर्स्ट जनरेशन अँटीस्टॅमिनिक्स हायर डोसमध्ये नाही द्यायला पाहिजे. कारण त्याचं जर सिडेशन परत आलं, तर जर व्हायरल इन्फेक्शनमुळे जर इन्फ्लॉमेशनमुळे काही होत असेल, तर ॲज अ प्रॅक्टिशनर वी मे नॉट नो इट, आणि मग बऱ्याच वेळेस अननेसेसरी ओव्हर इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतात, आणि पेशंटला जास्त हायर मेडिसिन्स पण दिली जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला अशा पेशंटमध्ये सेकंड जनरेशन अँटीस्टॅमिन्स किंवा सलाईन गार्गल्स कॅन बी गिव्हन, आणि व्हेनेव्हर देअर इज अ फिवर पॅरासिटॅमॉल इज द मोस्ट सेफेस्ट, इव्हन 15 mg पर केजी प्रमाणे सुद्धा आपण देऊ शकतो. अँड अगेन हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो एनी व्हायरल इन्फेक्शन हाऊ वी मॅनेज द हायड्रेशन, सेम वे अँटीबायोटिक्स, हायड्रोक्सिक्लोरोक्विन, आयव्हरमेक्टिन, फॅविप्रियावीन. मी जसं म्हणालो की लोक इतके ओव्हरस्पॉट झालेली आहेत की आधी स्वतःहूनच देतात. इव्हन मध्ये माझ्याकडे एक मुलगी आली होती मद्रासला शिकायला होती आर्किटेक्चर, तर तिचे वडील म्हणाले की नाही सर, तिने आयव्हरमेक्टिन सकाळ संध्याकाळ 2 वेळेस घेतलं स्वतःहून, आणि तिचं कमल दाखवा पण लागलं नाही. तर हे अशा पद्धतीने जे लोक ओव्हर हे करतायत, तर त्याचे आत्ता आपल्याला कळणार नाहीत, लॉंग टर्ममध्ये त्याचे पुढचे साईड इफेक्ट्स आपल्याला कळणार. आणि नाऊ वी आर सीईंग दोज ऑल्सो, म्हणजे जे ओव्हरयूज ऑफ मेडिसिन्स किंवा इव्हन काढे वगैरे जे लोक इतके मोठ्या प्रमाणात पित आहेत, त्याच्यामुळे ॲसिडिटीपासून ते गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्टर्बन्सेस, माझे जे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट मित्र आहेत ते सांगतायत, दे आर गेटिंग अ लॉट ऑफ फ्लडेड पेशंट्स
हायपर ऍसिडिटी पासून पेप्टिक अल्सर्स पासून कॉर्पोरेशन सुद्धा, त्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. पर अगेन चिल्ड्रन मध्ये डिसीज सिव्हिरिटी आपण जर बघितली तर असिम्प्टोमॅटिक माइल्ड डिसीज मध्ये रेस्पिरेटरी रेट नॉर्मल असू शकतो, चेस्ट सिंड्रॉइंग, जे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आपण जो म्हणतो ते नसतात, एनी अदर कुठलाही आई वडील हे चांगले डॉक्टर होऊ शकतात. म्हणजे कसं की त्यांनी जर सांगितलं की आपल्याला तीन चार क्वेश्चन फार महत्वाचे आहेत, एक तर काय जास्त झोपतोय का, किंवा पहिल्यासारखा खेळत नाही का, हसत नाही का, कुणाशी मिक्स होत नाही ना, त्याच्यात इंटरेस्ट त्याचा कमी झालाय का टीव्ही म्हणा किंवा अजून बाकीच्या गोष्टीमध्ये, हे सिम्पल क्वेश्चन आपल्याला फार चांगलं. लघवी पहिल्यासारखी होते का, रात्री एक दोनदा उठत होता, आता बंद झालंय का उठायचं, असं तर ह्या छोट्या क्वेश्चन्स मधून वी कॅन डिटेक्ट लाईक हायड्रेशन इज गेटिंग अफेक्टेड, म्हणजे डिहायड्रेशन होऊ लागली. आणि रूम एअर टेम्परेचर मध्ये सॅच्युरेशन, ड्रॉपिंग सॅच्युरेशन इज इम्पॉर्टंट. सपोज 98 आहे आणि आता सडनली 93-92 ला चाललेलं आहे, तर देन दॅट इंडिकेट्स की अरे देर इज सम प्रॉब्लेम. फास्ट ब्रीदिंग, अगेन दिस सिव्हिअर डिसीज मध्ये इन्क्रीज हार्ट रेस्पिरेटरी रेट, हार्ट रेट ऑल्सो कॅन बी इन्क्रीज इनिशियली. देन हे जी श्वसन संस्थेचे आपण जे म्हणतो एक्सेसरी मसल्स, म्हणजे चेस्ट सिंड्रॉइंग पासून ते इथले जे मसल्स अफेक्ट होतात, फ्लेअरिंग ऑफ हॉलिनेज आहे, दीज कॅन बी देअर अँड दीज आर द डेंजर साइन्स. फारच बाळ झोपत असेल, खाणं पिणं कमी झालं असेल, तर इमिडिएटली वी हॅव टू इन्फॉर्म टू द प्रॉपर रेफरल सेंटर आणि त्या पेशंटला त्या त्या वेळेस प्रमाणे आपल्याला रेफर करणं हे फार महत्वाचं आहे. सो अगेन डब्ल्यूएचओ डायग्नोस्टिक क्रायटेरिया डिसीज जे म्हणालो आपण, तर म्हणजे मल्टिपल इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन्स, त्याला मिसी आता शॉर्ट फॉर्म आलेलं आहे. तर त्यामुळे जर आपण बघितलं तर ह्या फ्युअर जर 3 किंवा 4 दिवसापेक्षा जास्त राहत असेल तर या लोकांना मुलामध्ये इन्फ्लमेशनचे चान्सेस असतात. अंडरलाईंग इन्फ्लमेशन काहीतरी असतं, जेनेटिक्स असेबिलिटी असू शकते, अंडरलाईंग कोमॉर्बिडिटी कंडिशन्स असू शकतात, किंवा अजून क्रॉनिक रेस्पिरेटरी इन्फ्लमेशन असू शकतं. तसंच क्लिनिकल सायन्समध्ये काय बघायला पाहिजे तर रॅश, बायोलॅटरल ऑल नॉन प्युरुलंट कंजंक्टिव्हायटिस, मी जसं म्हणालो आता जसं जी आय टी सिम्टम्स आहेत, आर्टिकेरिया, एक्झिमा घेऊन येत आहेत, तसंच ऑक्युलर कंजेशन मध्ये 3 महिन्याची मुलगी होती, त्याच्या आईला माझ्याकडे घेऊन आले होते की तिला पोस्ट कोविड कॉफ कमी होत नव्हतं तिचा, ब्रॉन्कायटिस, तर तेव्हा मी हिस्ट्री घेतली, कुठून झाला त्यांना, तर तिच्या मुलीला 3 महिन्याच्या पहिल्यांदा डोळे लाल झाले होते, त्या मुलीला ताप वगैरे काही नव्हता आणि त्यांनी कोणाला दाखवलंही नाही आणि काहीच केलं नव्हतं. दॅट्स वाय मे बी सी वॉज द ए. आणि ॲज अ इंटरेस्ट म्हणून अकॅडमिकली आम्ही तिच्या अँटीबॉडी लेवल केले होते त्या मुलीच्या, तर हाय आल्या होत्या. सो दिस वे द कंजंक्टिव्हायटिस, इवन माय स्पाउस इज अ ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, house is getting a lot of mucormycosis as well as conjunctivitis patients, and suspecting the covid we have found many patients having this mucocutaneous inflammation, oral, hand, feet, kuthe ho shakta, hypotension or shock, blood pressure ghetlas pahije lahan mulamade sudha, apne baraach apan motha manthancha ghetu pan lahan mulancha ghet nahi, cardiac dysfunction jun young adolescents madhe myocarditis, pericarditis jun, valvulitis, coronary abnormalities kai jana madhe dishtay, even kahi patients madhe post covid वॅक्सिनेशन मध्ये काही केसेस ऍडोलसन्स मध्ये मायोकार्डिटिसचा पाहण्यात आलेले आहेत. तर वी आर गेटिंग दिस थिंग्स, आपण ह्याच्यामध्ये अजूनही शिकत आहोत, कारण दिस इज अ न्यू व्हायरस, हे सगळे फक्त लोकांना ऑलरेडी वाटतं की सगळंच माहीत झालेलं आहे, म्हणजे वी आर व्हेरी कॉशियस आणि आपण आता ज्यामध्ये बरंच काही शिकत आहोत आणि अवेअरनेस क्रिएट करत आहेत, पण लोकांमधला जो ओव्हर कॉन्फिडन्स कमी करणं हे आवश्यक आहे. परत कोॲग्युलोपॅथीज, रॉंग पीटी, पीटीटी, इलिव्हेटेड डी डायमर असेल त्याप्रमाणे मग आपण गाईड करतोच, म्हणजे इवन ॲस्पिरिन असेल किंवा हे त्याचे लॉंग टर्म काही जणांना द्यावं लागतं. ॲक्युट गॅस्ट्रोन्युट्रिशनल प्रॉब्लेम्स लाईक दीज ऑलरेडी आय टोल्ड यू. अँड चिल्ड्रन मग कोविडमध्ये जे चिल्ड्रन ज्या मुलांना प्रॉब्लेम असेल त्यांना इमिडिएटली पीडियाट्रिक आयसीयू, आणि आता जसं फकाले डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. सो इवन आय थिंक पी एम सी इज ऑल्सो हॅज, राजीव गांधी हॉस्पिटल जे आहे ते स्पेसिफिकली चिल्ड्रनचं कोविड सेंटर केलेलं आहे. सो दिस टाईप ऑफ प्रिपरेशन्स आर ऑलवेज बेटर. सो आपण जर बघितलं तर कॉमन कोल्ड वगैरे आपण जे आता हा जो सीझन बघितला तर अगेन चेंजिंग तर ॲलर्जिक केसेस इन्क्रीज नाव, तर बऱ्याच लोकांना काय वाटतं की अरे मला मागच्या वर्षी तसं झाला होता प्रॉब्लेम, आता पण ॲलर्जिकच असेल, तर तसं नसायला पाहिजे. वी हॅव टू हॅव अ हाय सस्पिशन, कारण लास्ट इयर ओनली वन ऑफ माय व्हेरी क्लोज पेशंट्सचा पुतण्या नीस, ही यंग होता तो, त्याला लहानपणापासून ॲलर्जिक अस्थमा होता, मध्ये बराच कमी झाला होता 6 वर्षापूर्वी, हे हॅड शोन टू मी, पण आता त्यांना तो इथं दामलेंच्या कार्यक्रमाला होता, प्रशांत दामलेच्या, आणि ही गॉट करेक्टेड आणि इन्फेक्शन झालं वाटतं त्यांना, आणि त्यांना वाटलं की 4-5 दिवस की तसंच आहे म्हणून नेबुलायझेशन घेत बसले घरी, आणि हे अँड वेन ही वॉज ब्रॉट टू मी इट वॉज सॅच्युरेशन वॉज 85, मी इमिडिएटली भारती हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं, दे ट्राईड एव्हरीथिंग बेस्ट,
आय स्पोक टू द इंटेन्सिव्ह स्कोर देअर, पण त्याच्या ऑलरेडी लंग इन्फ्लमेशन इतकं होतं आधीपासून, हायर ब्लड प्रेशर आणि मार्कर्स वेळ सो हाय, तो कोविड मधून बाहेर आला पण सेकंडरी इन्फेक्शन न्युमोनिया अँड रेजिस्टंट न्युमोनियाज ही डाईड होत आहे. तर ह्या अशा काही केसेस आपण वाचू शकतो की आपल्याला जर लोकांना प्रॉपरली आपण प्रिपेअर जर केलं तर. अँड सो इन मेनी पीपल नाऊ इन्फेक्शन विथ सार्स कॅन लीड टू सो कॉल्ड लाँग कोविड, where people suffer long term complications resulting from the disease virus as well as post inflammatory complications. So longer period fatigueness waxing is waning, the symptoms hi kami jast hota hai baras lokanje tumhala sudha disease ase, even psychological problems are cerebral involvement is also there, cytokines are secreted in some of the patients in the cerebrum and CNS involvement also aapka baraya jana dista. As an immunologist I'm attending the all the workshops, so lot of even physicians are all talking about these things. So even GIT disturbances are affected. My kidney patient that cough was kami hot nahi hai, so tese je primary inflammation adi asel te trigger hota hai chane ani tanna mag post nasal dribbling mule kiwa eustachian tube complications hon hear problems hearing problems yet ahet. So this long covid syndrome ata tela mhanto hoto apan, tyamo asha bareyach patients vadnar ahet. तेव्हा ऍज अ प्रॅक्टिशनर समजा आपल्याला याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन यांचं करणं फार महत्वाचं आहे. मग नॉट ओनली फिजिकल रिहॅबिलिटेशन, त्यांचं जे चेस्टचं जे आहे त्यांचे ब्रिदिंग एक्सरसाइज असतील, गुड क्वालिटी फूड प्रोटीन, जसं मागच्या मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की क्वालिटी प्रोटीन्स त्यांना देण्यापासून ते डाएटमध्ये त्यांचे पॉझिटिव्ह बदल करणे आणि काही ब्रिदिंग एक्सरसाइजेस त्यांना आपल्याला ॲज अ प्रॅक्टिशनर शिकवून लोकांमध्ये लॉंग टर्ममध्ये त्याचे प्रॉब्लेम्स कमी व्हावेत या दृष्टीने वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. आणि सेल्फ मेडिकेशन यूज हॅज टू बी रिड्यूस, ते आपल्याला परत परत पीपल हॅज टू बी अवेअर. कारण मी बघतोय तर बरेच जण स्टिरॉइड सुद्धा खात आहेत स्वतःहून, कुठेतरी वाचतात डेक्सामेथासोन इज अ व्हेरी चीपर आणि सेफर अल्टरनेटिव्ह टू रेमडेसिवीर, तर घरातल्या घरातच आधीच डेक्सामेथासोन चालू करतायत. तर अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत, पण त्याच्या लॉंग टर्ममध्ये पुढची डायबिटीस पासून ते सेकंडरी फंगल इन्फेक्शन पासून स्किन डिसऑर्डर्स दिस बिकमिंग अ बिग प्रॉब्लेम. तर वॅक्सिनेशन मधून आपल्याला चांगलं प्रोटेक्शन तर मिळणारच आहे, पण म्युटंट स्ट्रेन्सच्या याच्याबद्दल देन अगेन वेगवेगळे प्रॉब्लेम. आणि आपल्याकडे जर बघितलं आपण तर एवढे जरी डोसेस आपण बनवली एका महिन्याला तरी आपलं पॉप्युलेशन बघितल्यानंतर इट विल टेक 2 years टू वॅक्सिनेट द इंडियन होल पॉप्युलेशन. आणि त्यामुळे आपल्याला हे सेफ जे सोशल वॅक्सिनेशन हॅज टू बी परत परत आपल्याला सांगितलं पाहिजे. दिस इज अ व्हेरी गुड न्यूज टुडे. मी सकाळीच एका लेक्चरमध्ये हे ऐकलं आणि see this Covaxin now specifically the data says in US Health Institute they did a study and they mentioned ki like it effectively neutralized the B11 alpha and delta variants of SARS-CoV-2. So we should be proud like in our own vaccine, Indian vaccine is it is very efficacious for these newer strains also. So again the real time data will say more things, but all any vaccine should be taken. Even Zydus now intradermal vaccine has come, hardly 0.1 ml intradermally, within few days I think it will be launched. So it will be in 24 crore doses it will come. So these all vaccines should be given. Besides the vaccination, the long midterm and the long term benefits to the patients, we should always the even not only the just medicines or आपण फूडवर याच्याबद्दल, पण आपल्याला बिहेवियरल चेंजेस जे होत आहेत लोकांमध्ये, मुलामध्ये स्पेसिफिकली जे ॲडिक्शन्स लागलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अवेअरनेस करून जे आपल्याकडे पेशंट्स येतात त्यांना सांगायला पाहिजे की ते सुद्धा पुढे आपल्याला हानिकारक आहे. दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ डिसऑर्डर. मुलं परत अजून सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्समध्ये, इव्हन बरीच मी बघतोय जे आयसोलेटेड फॅमिलीज आहेत फक्त 1-2 जण घरामध्ये असतात, बाकी कुठं बाहेर जाऊ शकत नाही, दे विल बी ऑल्सो हॅव्हिंग प्रॉब्लेम. तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काउन्सिलिंग करणं पाहिजे. सो कोविड वॅक्सिन प्रमोशन ॲट आवर लेवल आपण सगळ्यांनी कंटिन्युअसली पोस्ट केअर एक्सरसाइज डाएट रिहॅबिलिटेशन आणि कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला त्यांना हे करणं. आणि स्टीजिंग अँड कॉफिंग का कंट्रोल करायला पाहिजे, आता मी जसं म्हणालो की हा वेदर चेंज आणि याच्यामुळे बऱ्याच जणांना हे जर कॅरियर असतील लहान मुलं किंवा मोठी माणसं, दे विल बी स्प्रेडिंग टू द मोर, त्यामुळं ॲग्रेसिव्हली आपल्याला यांची जी सर्दी खोकला जी लोक कॅज्युअली घेतात, पण दे कॅन बी दे असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स. जे वॅक्सिनेशन घेतलेली लोकं तर आहेत, मास्क पण आता वापरलेलं दिसत नाहीत, मग त्यांच्यामध्ये जर सर्दी खोकला असेल अँड दे आर कॅरियर, दे विल बी कॉझिंग. वन स्नीज जे आहे ती त्याची स्पीड फार जोरात असते, त्यामुळे इव्हन स्नीजिंग करताना नोबडी कॅन क्लोज द आईज, आणि इफ समबडी वॉन्ट्स टू कंट्रोल इट तर इथं डॅमेज सुद्धा झालेली काही पेशंट्स आहेत, तर त्याची स्पीड इतकी असते की दे कॅन स्प्रेड अ लॉंग पिरियड.
आणि ऍज अ प्रॅक्टिशनर दिस इज अ व्हेरी गुड चार्ट. इवन यू कॅन हॅव अ स्क्रीनशॉट्स, कारण हा फार मोठा चार्ट आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. परंतु सिम्पल याच्यामध्ये जर काही पेशंट्समध्ये हे जे सिस्टिमिक इफेक्ट्स असतील, विकनेस, फिवर आणि थ्रोट पासून ते बाकी चिल्स असतील, टेस्ट आणि जर स्मेल अफेक्टेड असेल, तर आपल्याला पहिल्यांदा कोविड आणि एनी पेशंट्स ऑफ कोल्ड ऑल्सो आय विल से फ्लू लाईक सिम्प्टम्स, इवन इफ देअर मे बी अ सीझनल अलर्जी हिस्ट्री, परंतु सस्पिशन आपल्याला फार करणं आवश्यक आहे. आणि देर इज नो हार्म, म्हणजे आपण जस्ट टेस्ट करून घ्यायला काहीच हरकत नाही. रिपीटेड जरी केली तरी चांगलंच आहे, कारण वन पेशंट ऑल्सो इफ यू कॅन आयडेंटिफाय, यू कॅन आयसोलेट, तर ह्याचं ब्रेक द चेन आपण जे म्हणतो. आता जसं फकाले सरांनी सांगितलं की आपण आता बऱ्यापैकी कमी पेशंट केलेले, पण अजूनही आपली तेवढी ती जी डाऊन लेवल जायला पाहिजे ती अजून जात नाही, तर आपल्याला त्याच्यासाठी. आणि ही जे अस्थमॅटिक पेशंट्स वगैरे जे असतील, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीजेस असतील, त्यांचं प्रायमरी इन्फ्लमेशन आपल्याला कंट्रोल करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. सो दिस चार्ट इज व्हेरी हेल्पफुल इन आवर प्रॅक्टिस, वी कॅन कीप इट इन आवर, कुठेही आपण लावून ठेवू शकतो आणि वी कॅन हेल्प टू द मेक अवेअरनेस. सो आता मी याच्यामध्ये प्रॅक्टिकली पोस्ट नेझल ड्रिपलिंगचा हा पेशंट होता, कॉफच कमी होत नाही, कोविड होऊन गेला होता त्याला, बट नाऊ ही इज हॅव्हिंग. सो इन्फ्लमेशन जे अंडरलाईंग आहे त्यामुळे त्याला कंटिन्युअसली हे एक्झिमा पेशंट्स, कारण सॅनिटायझेशन यूज जे सॅनिटायझर ओव्हर यूज लहान मुलामध्ये त्यातल्या स्पेसिफिकली हा यंग मुलगा होता तो इतका वापरायचा, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याचे जे नॅचरल बॅरियर जाऊ शकतं तर जिथं जमत असेल घरामध्ये ते सोप वॉटर वापरणे, तर ह्याच्या अंडरलाईंग इन्फ्लमेटरी जी हिडन साइन्स असतात इन्फ्लमेशनची, ती सुद्धा आपल्याला हे टर्मिनेट हायपोट्रॉफी, या मुलीला सुद्धा सॅनिटायझर कुठलं तरी तिने चेंज केलं, त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह होते, त्याच्याने तिला सिव्हिअर आर्टिकेरिया एंजियोडिमा होऊन सिव्हिअर तिला सिम्प्टम्स आली होती. दिस वॉज अ लाईक चाइल्ड, यंग मुलगी होती, तिला असं हे सिग्निफिकंट एक्झिमा झाला होता. तर हे जे सॅनिटायझेशन आणि हे जे केमिकल्स आहेत, दिस कॅन बी अ प्रॉब्लेम. आणि या इनडोअर घरी राहिल्यामुळे डस्माइट्स वगैरे याचं प्रमाण, इनडोअर मोल्ड्स असतात ती भरपूर प्रमाणामध्ये वाढत असतात. आणि हे जे आर्टिकेरिया वगैरे, हा सुद्धा एक मुलगा होता की त्याची फॅमिली पॉझिटिव्ह आली होती, त्यांनी मुलाची केली नाही कारण त्याला सिम्प्टम्स नव्हते, पण 2-3 महिन्यानंतर त्याला आर्टिकेरिया सुरू झाला. जेव्हा मी अँटीबॉडीज केला तर त्याच्या फार वाढलेल्या होत्या. तर दिस कॅन बी पोस्ट कॉम्प्लिकेशन्स आणि असिम्प्टोमॅटिक कॅरियरमध्ये सुद्धा लॉंग कोविड सिंड्रोम आपण म्हणतो. आणि कॉर्टिकोस्टेरॉइड बस्ट आपण जे म्हणतो, ऑलरेडीचा वापर भरपूर झालेला आहे इंडियामध्ये आणि त्याचे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स आता पुढे दिसतील. सो समराइझिंग, सो न्यू व्हेरियंट्स, वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ ऑल द पेशंट्स. मुलांचं एकमेकामध्ये मिसळणं जे हे ते टाळणं पाहिजे. प्रॉपर गायडन्स आपल्याला दिला पाहिजे. हॅबिट, सोशल इंटरव्हेन्शन, सोशल वॅक्सिनेशन वी कॅन कॉल इट. आणि हे जे काही इनडोअर पासून ते जे काही आपली प्रॉब्लेम्स आहेत, हेल्दी हॅबिट्स अँड ऑल दॅट शुड बी हायलाइटेड. थँक्यू, थँक्स अ लॉट. भारतीय हॉस्पिटलच्या मेडिकल डेप्युटी डायरेक्टर आहेत डॉक्टर अरुंधती पवार मॅडम, आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील कोविड-19 विषयी. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सो टुडे आय एम जस्ट गोइंग टू गिव्ह यू अ शॉर्ट ओव्हरव्ह्यू. सो व्हॉट इज द करंट सिच्युएशन? सो वी आर स्टील सीइंग कॉन्स्टंट डेली पॉझिटिव्हिटी. आपण सगळ्यांना माहिती आहे की अजूनपर्यंत सुद्धा आपल्या रेट ऑफ पॉझिटिव्हिटी इज नॉट गॉन डाऊन बिलो 230. म्हणजे मिनिमम 230 तर रोजच्या रोज आपले पॉझिटिव्ह येतातच येतात पेशंट्स. सो दॅट इज अ कॉज फॉर कन्सर्न. वी हॅव नॉट येट गॉन टू अ लेवल वेअर इट इज नियरिंग यु नो अ झिरो फिगर. डेथ रेट पण कॉन्स्टंट आहे आणि वॅक्सिनेशन जेवढं रॅपिडली व्हायला पाहिजे तेवढं होत नाही आहे. वी आर डुईंग इट बट नॉट फास्ट इनफ इज व्हॉट आय फील. नाउ व्हॉट आर द कॉजेस फॉर कन्सर्न? Is this Delta sublineages cure variants? And as per prediction of WHO, as the virus is active now and it is going to keep on mutating in the future, so we are going to see new variants, we are going to see new mutations. It's not the end of the mutations. Low vaccination rates, as you're all aware, that we're all struggling to meet the numbers. 40% of India's population is between 0 and 18 years. We are just now going to start testing vaccinations for this age group. And actually, the kadhi vaccinations suru hoil, that we are not so sure. Tyamule, that is also cause for concern because that leaves them vulnerable to the infection. So big question, when is the third wave going to come? Somebody says 6 to 8 weeks. Internationally, they are saying that it cannot be predicted, but it could be in September, October, November. So it is becoming like an astrological prediction with no clear-cut outcome. So what we need to first see is that
we need to heed the warning ki India might face number of waves, not just third, fourth, fifth, we don't know. So we have to be mentally prepared, and also we have to gear up to keep on facing this virus, maybe in a pandemic or an endemic kind of a scenario, and we have to continue to do the same. So what affects the timing and magnitude of the third wave? Firstly, the virus transmission. Secondly, human behavior, and which we all know that India is a problem for the human behavior. We do not follow social distancing. As soon as lockdown is open, people are crowding. They forget to follow the norms. They have big weddings. They go to parties. They are going everywhere. So that is going to actually bring the wave much earlier than it should. The virus mutation, obviously, which is not in our hands, and level of vaccination, which is in our hands, and we need to work on it. Now, what did we do wrong in second wave? I think everybody knows about it, but we still must talk about it. So the uptick, that means the rise of the second wave, had started in February itself. Mid-February, we were thinking ki ata halu-halu cases vadhaya lagle, it's a cause of concern. But our first comprehensive lockdown wasn't until 14th April. So what we did technically, that though we knew that the cases are rising, we expected people to follow norms and control the wave, which obviously did not happen. So we have to learn from this, that whenever we see that there is a rise in number of cases, we have to clamp down and we have to put in some restrictions and make them tight so that people will follow and not expose each other. Now, at least 40% of India has passed infection by 15th May 2021. But the infection itself cannot cause herd immunity, and the immunity which is conferred by being infected is very fragile and short-lived. What was the major mistake we did last year? We went and did the seropositivity and found that there was 50% seroprevalence in Mumbai and Pune. And we thought that this is, we have reached herd immunity because we have 50% seroprevalence and we have conquered COVID. So we became lax. People started becoming more relaxed and it stopped following norms. And even our healthcare system took a backseat and was a little bit more unaware, I would say, for the second wave, which just hit us like anything. Now we shut down the various COVID treatment facilities also. After the first wave, thinking ki aplyala ata yachi garaj nahi, and why maintain these jumbo centers, and you know, why keep so much staff? So people who were hired suddenly overnight were also let go suddenly overnight. Mag jeva second wave aali, and then suddenly the cases started multiplying very rapidly, then we were all scrambling to figure out how to get back all these people back into the workforce for COVID, because they had all gone to different places. And this is something that we should avoid at least now and have a proper contingency plan in place. The oxygen supply also wasn't looked into after the first wave, and we did not ramp up our systems. We did not have more plants in place. And we thought that we will, because we could manage in the first wave, we thought we will also manage in the second wave. But of course, the second wave was much different, and that's why it was much more stronger, and there was not enough oxygen, and that was one of the causes of losing so many people. What are the lessons we learned from the second wave? We learned that there are new variants and we need to recognize these variants, try and focus on genomic sequencing for variants and mutations, because at the same time, we have to practice stringent containment wherever we see early cases of the new variant, which is detected. Like the Delta variant was detected in Amravati, but we did not do any active measures at the time, and then it slowly kept on spreading, and now we have this huge Delta variant on our hands. Self-sufficiency for oxygen supply is a no-brainer. It is an absolute must. Now the government has decided to equip every public hospital with pressure sling adsorption oxygen plants, is what we are being told. And the National Task Force is advised to plan for strategic reserves of O2, which will last us for 2 to 3 weeks, not days, of consumption. So we need to have a buffer capacity. We all need to work towards it.
And it is not just the government's problem, but we also need to figure out how to go about it. Now, talking about facts and figures, so during the second wave, peak of active cases was 7 lakhs. Now it is expected that there will be a 10% increase if a third wave comes. So now we are looking at 8 lakh active cases in the third wave, which will approximately affect 5 lakh children. And the government is saying out of that, about 2.5 lakh children will need admissions in government hospitals. So if it is in government hospitals, 2.5 lakh children, I'm guessing that it will be in other hospitals also. Since the start of pandemic and up until now, 60.26 lakh COVID positive cases have been detected in Maharashtra. And out of that, 40% were in the second wave, which is really a cause of concern. So major infections were in our second wave. And it is not a matter of pride. It comprised 20% of India's total caseload, which is a very, very high number. So Maharashtra obviously was the worst hit. Now, what are the government strategies to tackle the third wave? What is being told to us is that they're ramping up the healthcare infrastructure, ensuring adequate stock of medicines, keeping healthcare staff ready, including pediatricians, for deployment in various COVID facilities. They propose to build 487 oxygen tanks with a capacity of 517.9 metric tons. So far, only 56 tanks have been built with a capacity of 69.37 metric tons. So as you can see, it's a very, very long way to go. And if the pace of this development is this slow, then I don't think we are going to be ready enough for the third wave whenever it comes. The task force is developing a detailed oxygen protocol to audit oxygen usage and avoiding wastage. This was, I think, told to us by Pakhale sir also. It's going to hold on to already created COVID infrastructure and reserve 10% of the beds in dedicated COVID hospitals for children. Established COVID care center in each village. Now, my biggest concern about this is that we will probably have the infrastructure. We will raise all the centers. But the biggest question mark is where is the manpower going to come from? And not just manpower, but trained manpower. Because if they're not trained, they're not going to give the kind of service that is needed, even if it's just a COVID care center, because you need to understand when somebody deteriorates in those centers, you need to know how to deal with it. You need to know when to intervene or when to send to a higher center. For that, a lot of training is going to be needed. And I don't know what is the plan, but I'm sure the government is working on it. Because that is more important than just establishing COVID care centers, because they're all going to be end up being facilities where people are going to get admitted with not much care given. They have resolved to slash the budgetary expenditure for 21-22 fiscal year by 40% to account for a drop in the state revenue. And this in turn will allow more spending on medicines and public health issues, which is actually a welcome move. And if that happens, that will really help us in improving and augmenting the healthcare that we have in Maharashtra. Now, clinical data from around the world shows that kids have a very low rate of severe disease or COVID-related mortality. But it's a simple equation that if there are very large numbers who are affected, then obviously this leads to increased hospitalization. And that in turn leads to increased number of deaths because the quality of care gets compromised. So whenever hospital capacity is exceeded, we see more deaths. And this is not because of the clinical property of the virus, because it is more virulent or anything, but because of lack of proper care, which is bound to happen if the system is overloaded. ICMR says that only 9.9% needed hospitalization after vaccination. So definitely we need to push for vaccination. There are still a lot of people who do not believe that vaccination is needed. They do not believe that it is a good way to go. So we need to convert these people to go and get vaccination. We need to really, all of us as doctors, we need to keep on talking to our patients, the people around us that please go and get vaccination. We need to really motivate everybody. And it is heartening to know that the vaccines that are currently available in India
are also found to work against Delta and the Delta plus variants. This has come from the UK Public Health Body report, because they are also struggling with the Delta variant, which has come from India. Now, what is the way forward? We all know it, yet let's just revise it. So we need to increase and augment the COVID treatment facilities across the state. We need to ensure that we get more self-sufficient in terms of providing steady oxygen supply, and should have enough reserves to tackle any unforeseen surge that may occur. Training, and not just hiring, of all healthcare staff is most important. I cannot emphasize more on this point, because you know very well that a trained staff will be more useful to a doctor versus an untrained staff who will create more issues. Increase testing as much as possible, including genomic sequencing, because that is what will alert us to development of new mutations and variants. So that is extremely important. And of course, after knowing that there is a new variant come up, we need to act on this new variant before the cases rapidly increase, because we have seen that with the newer mutations, we are getting more and more infectivity from the virus. So case in point being the Delta variant, with delays in containment and causing it to spread everywhere. We need to increase the vaccination drive even more aggressively. As you know, the infection is not going to give us immunity. Forget herd immunity, and vaccine is the only way forward to impart at least some form of herd immunity for a long time to come. Another issue, which is the cause for risk of high COVID cases in Maharashtra, is our biomedical waste disposal practices. They definitely need revisiting, because Maharashtra, I think, was one of the worst offenders in terms of generating huge amounts of biomedical waste even before COVID and after COVID. And this is a study which was done between June and December of 2020. And Maharashtra was the worst offender, generating 789.9 metric ton per month. Do we really have those many facilities to deal with so much waste? The answer is no. So what we are going to do, we need to obviously augment our facilities which are already existing and create new ones. Also, Maharashtra follows deep burial methods for biomedical waste disposal, which is not accepted by the center. The principal scientific officer, Mr. Amar Supate of the Maharashtra Pollution Control Board, has stated that there is adequate disposal facilities, though they are being augmented where necessary, and new ones are being proposed. So I sincerely hope that this is expedited and we have more facilities in the near future, not in the future, because we don't really have time to wait for facilities to come up. I know the method for establishing a biomedical waste facility is not that simple for handling it. There are a lot of things that need to be looked into, a lot of permissions that need to be taken. But yes, as far as possible, if that can be expedited, it will help a long way. Another big issue is, are we overlooking the super spreaders? Because currently only those with valid documents like Aadhaar card are being vaccinated. A big chunk of our population, which comprises of beggars, homeless people, daily wage workers, construction workers, transgenders, disability people, do not have valid identification documents like Aadhaar. And this is the population that can pose a risk to the vaccinated population, as they remain unvaccinated and are mixing freely with everybody, because we really don't know what is their status. Now, good thing is that I think we can take a leaf out of the book of Navi Mumbai Municipal Corporation and Thane Municipal Corporation, who are planning to start vaccination for the above mentioned group. In fact, the Thane Municipal Corporation has already started, and the Navi Mumbai Municipal Corporation has recently announced that they are also going to start. So PMC can do the same, PMC, PCMC. And of course, you need to take help of all the NGOs which are working with these various groups. But because without a public and government, public government or private partnership, there is no success in tackling this pandemic. We do need each other. We need to work together to see us through this
tough times. So yes, end of the tunnel is in sight, but we are still need to keep moving forward. We still need to work actively to get out of this pandemic. Thank you so much. Then Dr. Rajendra Jagtap, saying few words to all of you. Dhanyavad, Dr. Raj Luwange, past Vice President of Pune Doctor Association. मी खरोखर मनापासून डॉक्टर दीपक पखाले सरांना धन्यवाद देतो, कारण सर आपण बोलता बोलता जे बोललात की करोनाच्या विरुद्धची लढाई किंवा हा जो काय प्रवास आहे, हा जो प्रवास आहे पब्लिक प्रायव्हेट डॉक्टर्स आणि गव्हर्नमेंट डॉक्टर्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा हा जो प्रवास आहे हा आपल्याला चालू ठेवायचा आहे असं आपण बोललो. तर सर हा प्रवास जो आहे तो प्रवास सुरू झाला डिसेंबर 2019 साली डॉक्टर संजीव वावरे सर, डॉक्टर अस्मिता कदम जगताप मॅडम, त्याचबरोबर भारती विद्यापीठच्या डॉक्टर अरुंधती पवार मॅडम, डॉक्टर विजय वारद सर आणि आपण सगळे मंडळी ने हा प्रवास सुरू केला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा. आणि त्यावेळेस भारतातलं सगळ्यात पहिलं वर्कशॉप जो होता की लंडनवरून आमचे मित्र डॉक्टर पीटर पटेल इंटरनॅशनल डिरेक्टर होते ते आले होते आणि त्यांनी त्यावेळेस तो सुरू केला प्रवास. तिथून प्रवास आपला हा जो आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा तो हा प्रवास सुरू झाला डिसेंबर 2019 साली. आणि त्याच्यानंतर बरोबर 2 महिन्यामध्येच भारतामध्ये केसेस वाढायला लागल्या. आणि त्यानंतर डॉक्टर पीटर पटेल, डॉक्टर संजीव वावरे सर, डॉक्टर दीपक पखाले सर यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि सगळ्यात पहिला व्हॉट्सअप ग्रुप आपण सुरू केला होता डिझास्टर मेडिसिन म्हणून ग्रुप सुरू केला होता. अजूनही तो ग्रुप चालू आहे. आणि त्यानंतर आपण मग सुरू केलं डॉक्टर अस्मिता कदम जगताप मॅडम, भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन, पुणे डॉक्टर असोसिएशन, सासवड डॉक्टर आय, मी सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि आपण पेरिफेरी भागामध्ये म्हणजे सासवड, पुरंदर, बाकीच्या भागामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरनं आपण कोविड संदर्भात वेबिनार चालू केले. रेग्युलर वेबिनार 15-15 दिवसांनी घ्यायचो. त्यामध्ये आपले यादव सर होते, त्यांनी बाबा त्या काळामध्ये पहिल्या सुरुवात झाली त्यावेळेस ते सायन्स सिमटम्स कसे ओळखायचे, कोविड केअर सेंटर कसे असतात, काय करायचं हे सगळं सुरू केलं. आणि अशा पद्धतीने आपण ती सुरुवात झाली, तो प्रवास चालू झाला. आणि माझ्या माहितीनुसार मला चांगलं आठवत आहे की डॉक्टर दीपक पखाले सर, डॉक्टर विद्या नागमोडे मॅडम आणि काही मंडळी परत एकत्र झाली आणि हा डिझास्टर मेडिसिनचा ग्रुप जो होता त्याच ग्रुपमध्ये PMC झोन 3 डॉक्टर्स म्हणून आपण ग्रुप 24 ऑगस्ट 2021 ला आपण सुरू केला. आणि बरोबर आता 1 वर्ष पूर्ण होते. असा आपला हा जो प्रवास आहे ना आपला हा 3 वेव पर्यंत आला. आता पहिली वेव झाली, सेकंड वेव झाली आणि आता थर्ड वेव येते. तर ही वेव जी येते त्यासाठी आपण नेहमीप्रमाणेच आपण जो PMC झोन 3 चा ग्रुप केला त्यामध्ये सगळी मंडळी आहेत. त्यामध्ये IMA चे आपले डॉक्टर इंगळे सर आहेत जे अतिशय प्रसन्न. त्यानंतर डॉक्टर संचेती आहेत GPA चे, अनिल लिंगडे यांनी सुरुवात केली होती, डॉक्टर संभाजी मांगडे आहेत PDA चे, त्यानंतर GPA चे डॉक्टर कोल्हे आहेत, डॉक्टर हिंगे मॅडम आहेत, त्यानंतर आमचे बालचंद्र कदम आहेत, डॉक्टर शंतनू जगदाळे, सगळी मंडळी आहे. हा व्हॉट्सअप ग्रुप केला परंतु तो इतका एक अतिशय चांगला निर्णय झाला की त्याच्यामध्ये काहीच नाही, तुमचे गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हनिंग नाही, बर्थडे नाही, काय नाही काय नाही. परंतु आपण ह्या प्रवासामध्ये जो तिसऱ्या वेळेचा प्रवास सुरू झाला त्याने काय केलं पाहिजे हे आपल्याला ह्या ग्रुपने शिकवलं. डॉक्टर पीटर पटेल इंटरनॅशनल गाईडलाईन्स देतच होते पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, वारद सर असतील, गुजर सर असतील, अरुंधती पवार मॅडम, आपले जे काही कन्सल्टिंग डॉक्टर आहेत हे सगळे आपल्याला मार्गदर्शन करत गेले. आणि त्यामुळे हा करोनाचा प्रवास जो आहे तो आपल्याला खूप शिकवत गेला. पहिली वेव आपण बघितली पण दुसऱ्या वेव मध्ये अचानक मेमध्ये आपल्याला जाणवायला लागलं की धडाधड बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीये. आणि अशा वेळेस आपल्याला करोनाने शिकवलं कसं प्लॅनिंग करायचं. महानगरपालिकेने अतिशय चांगलं प्लॅनिंग केलं होतं. पखाले सर आपल्या झोन 3 चा विचार केला
तरी ही मंडळी होतीच पण अख्ख्या पुण्यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं मॅनेज झालं होतं. मग त्याच्यामधून आपण शिकत गेलो ह्या प्रवासातून की बाबा ठीक आहे आता ऑक्सिजन बेडचे शॉर्टेज पडते ते काय केलं पाहिजे, डॅशबोर्ड मध्ये अडचण येते व्हेंटिलेटर्स मिळते काय केलं पाहिजे. आणि मग अशा वेळेस आमचे डॉक्टर कोठारी सुधीर कोठारी असतील, डॉक्टर प्रमोद धुमाळ असतील, हे सगळ्या मंडळींनी मदत करून आपण एक चांगल्या पद्धतीने एक मॉडेल बनवलं होतं की इमिजिएट लाईव्ह स्टेटस काय आहे, त्या पद्धतीने आपण बेड अवेलेबल करत गेलो. साधं उदाहरण सांगतो, माझे मित्र आहेत नाव घ्यायला काहीच हरकत नाही, डॉक्टर गवळी, त्यांच्या मिसेस अतिशय क्रिटिकल झालेल्या असताना देखील भारतीय विद्यापीठमध्ये आपण त्यांना ऍडमिट केला आणि अतिशय अवघड केस पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने नीट झाले आणि त्यांना घरी पाठवलं गेलं. व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात आपण बघितलं की सुरुवातीला हेल्थकेअर वर्करच्या व्हॅक्सिनेशनसाठी पाखाले सरांनी नागमोडे मॅडम असतील आणि डॉक्टर खडके असतील तर ह्यांनी व्हॅक्सिनेशन संदर्भात आपल्याला भरपूर मदत झाली, डॉक्टर्सला झाली, आपल्या पेशंटला झाली आणि पवार मॅडमनी जे गाईडलाईन्स दिल्या होत्या व्हॅक्सिनेशन संदर्भात त्यामुळे आपण आपल्या छोट्या मोठ्या अडचणी देखील ग्रुपवर आपण टाकत गेलो. तर असा एक ग्रुप एक नीड होत गेली आणि ह्या ग्रुपमधून आपण बरंच शिकत गेलो त्याबद्दल मी खरोखर सांगतोय की मला धन्यवाद जे द्यायचे ना तर ते करोनाला पण धन्यवाद द्यायचे, कारण ह्या करोनाने ना आपल्याला खूप शिकवलंय. आपल्याला पहिली वेव आली, पहिल्या वेव मध्ये शिकलो, दुसऱ्या वेव मध्ये शिकलो, तिसऱ्या वेव मध्ये शिकलो आणि मित्रांनो कटु सत्य असं आहे की गरज सर्व वैद्य मरो हे देखील आपण या करोनामध्ये शिकलो आहे. तर काही आपले मित्र ह्या प्रवासामध्ये भरपूर जण बरोबर होते, प्रातिनिधिक मी नावं घेतली पण आपण सगळे बरोबर होतो या करोनाच्या प्रवासात, विरुद्ध प्रवासात, आणि त्याच्यामध्ये आपले काही मित्रही आपल्याला सोडून गेले, डॉक्टर संदीप शहांसारखे, डॉक्टर रवींद्र मोरे सारखे अनेक अनेक मित्र आपल्याला सोडून गेले. तर करोनाने आपल्याला शिकवलंय परंतु ह्याच्यासाठीच आत्ता डॉक्टर पखाले सर, डॉक्टर अरुंधती पवार मॅडम, डॉक्टर विजय वारद, डॉक्टर विजय वारद गेले 10-15 वर्षापासून स्वाईन फ्लूचा असेल कुठल्याही पॅन्डेमिकमध्ये इपिडेमिकमध्ये त्यांचा नेहमीच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप मोठा सपोर्ट असतो. तर आपण सगळे हे जे प्रवासी आहेत हा प्रवास महानगरपालिकेबरोबर आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि या प्रवासामध्ये टेक्निकली आपल्याला डॉक्टर आमचे मित्र दीपन मेहता असतील, त्यानंतर चिराग चव्हाण आहे, संकेत बराले आहेत, हे आपल्याला नेहमीच मदत करत असतात. तर एक आपण छोटासा व्हिडिओ बघणार आहोत. हा आणि मी धन्यवाद देतो डीजी शील्डला, त्याचबरोबर संकेत बराले, डॉक्टर दीपन मेहता आणि चिराग चव्हाणला. डॉक्टर्स डे आहे त्यानिमित्त शुभेच्छा आहेत. मॅडम क्वेरी काय आहेत का? कहानी है अदम्य साहस की, फौलादी इरादों की, अटूट समर्पण. ये कहानी है अद्भुत त्याग और तपस्या की. ये कहानी है उन हजारों लाखों जांबाज योद्धाओं की जो बिना रुके बिना थके लगातार एक अदृश्य दुश्मन को मारने करने में लगे हुए हैं. ये कहानी है उनका गुमनाम चिकित्सकों की जो कब शहीद हो गए देश को पता ही नहीं चला. फिर अच्छे दिन आए
हमारे सभी स्वास्थ्य कर्मी किसी सैनिक से कम नहीं है। ये स्वास्थ्य सैनिक सर्वोच्च राजकीय सम्मान के अधिकारी हैं। स्वास्थ्य सेवाओं की किताबों में इन शहीदों का नाम स्वर्णाक्षरों से लिखा जाए और स्वास्थ्य सेवाओं को और अधिक सुदृढ़ करने का संकल्प लिया जाए, यही इन शहीदों को सच्ची श्रद्धांजलि होगी।